दरम्यान सिद्दीकींच्या हत्येनंतर आता राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर राजकीय नेत्यांनी थेट लीलावती रुग्णालय गाठलं. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ रुग्णालयात दाखल झाले होते. सर्वात आधी आमदार आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले, तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील रुग्णालयात जाऊन सिद्दीकी कुटुंबियांचं सांत्वन केलं. दरम्यान सिद्दीकींच्या हत्येनंतर आता राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर राजकीय नेत्यांनी थेट लीलावती रुग्णालय गाठलं. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ रुग्णालयात दाखल झाले होते. सर्वात आधी आमदार आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले, तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील रुग्णालयात जाऊन सिद्दीकी कुटुंबियांचं सांत्वन केलं.